मंडळी, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. काल खरंच व्हिडिओ नाही अपलोड केला, सॉरी त्याच्यासाठी. पण काय होतंय की मी आता जे ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे ना, तो थोडस माझ्या सुद्धा आंघोळी पडायला वेळ लागेल. म्हणजे या महिन्यात थोडस एका दिवशी होऊ शकते, कारण की मला दुसरे पण व्हिडिओज बनवायचे असतात. त्यासाठी तरी सुद्धा मी जे पण काही स्पेशल असेल, चांगलं असेल ना, तर ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर चला, आज ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि सकाळची जी कामं असतात बघा, क्लिनिंगची वगैरे म्हणा किंवा नाश्त्याची वगैरे, ती सगळी झालेली आहेत माझी. आज स्कूलला गेले, हे ऑफिसला गेले, सिया टीव्ही बघते. आणि माझं 11 नंतरचं जे काम आहे ते म्हणजे स्वयंपाक करणं, कारण की हे दुपारी घरी जेवायला येतात. सो मी आता करते स्वयंपाक. तर त्यासाठी बघा, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी मशरूम आणलेले होते, आणि रविवारी तो ब्लॉग बनवलेला. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस मी, म्हणजे 2 दिवस बनवलेलंच नव्हतं, कारण तेच मी अपलोड करत होती. सो आता हा हे मला मशरूम मसाला करायचा आहे, आणि तेही मी पहिल्यांदाच बनवते. तर मला बघूयात जमतोय की नाही ते, जमेल करूयात, केलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं कळणार की. म्हणजे बाहेर खाल्लाय आतापर्यंत, पिझ्झामध्ये पण खाल्लाय, पण असं मसाला म्हणून घरी नाही केलेला. तर तो आता मी करते, आणि गाजराचा हलवा करते. तर त्यासाठी पण बघा, पूर्ण मी रात्री तयारी केली होती. म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये मी की रविवारी यांनी खूप सारी गाजर आणलेली. तर मी अर्ध्या गाजरांचा, म्हणजे एक मला वाटतं 2-2.5 किलो ते आणतात, जास्त आणतात, मेन मार्केटला जातात त्याच्यामुळे. तर गाजर असं खिसून ठेवलेले छान. मला इन्स्टंट वाला नाही आवडत, आणि त्यामुळे मी थोडं रात्री तयारी करते आणि मग छान बनवत असते हलवा. तर हे पूर्ण तयारी केलेली आहे. तर आता बघा, मी गाजराचा हलवा आणि मसाला करते. तर त्याची मेन प्रोसेस जी पण असणार आहे ना, ती तुम्हाला दाखवते. जरी मी पहिल्यांदा करत असली ना, तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि हलवा सुद्धा मी माझ्या पद्धतीने कसा करते ना, ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. आणि पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुमच्यासोबत म्हणजे दाखवेलच ती मी पूर्ण, म्हणजे जे पण काय बनवलेलं आहे ते. एका साईडला मी काय करणार आहे, गाजराचा हलवा करायला ठेवते. आणि मग पूर्ण त्याची एकदा प्रोसेस स्टार्ट केली की मग दुसऱ्या साईडला आपल्याला बरोबर भाजीची तयारी करता येईल. आणि त्याच्यानंतर मग जे पण काही असेल ते हळूहळू करेल मी. ह्या 2 गोष्टी झाल्या की मग मला परत दुसरीकडे वेळ भेटतो. तर तूप आता मी सध्या 1 चमचा टाकणार आहे, कारण की हे फक्त अगोदर आपल्याला गाजर परतून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस शेवटी शेवटी बनत येतो ना, त्यावेळेस मग मी परत आणखी तूप टाकणारच आहे. सो आता फक्त आपल्याला एवढंच टाकायचं आहे. आणि गाजराचा हलवा करताना 2 गोष्टी घेते मी, कारण की काय होतं, शेवटी शेवटी लागू नये म्हणून खाली हे लागतं, आणि साईडचं पूर्णपणे कडेला चिटकू नये म्हणून हे मी वापरते. कारण की स्पॅचुला खरंच उपयोगी पडतो, त्याचा फायदा होतो. म्हणजे कढई पण जास्त चिटकत नाही, आणि मग खाली लागत सुद्धा नाही साईडला वगैरे. तर अगोदर पूर्ण थोडासा परतून घेऊयात, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ना ते थोडस कमी होईल, कलर थोडासा चेंज झालाय. आणि हलवा करते, आणि थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आता याच्यात आपल्याला दूध टाकायचं. तर बघा, आता हे जरी 1 किलो असलं ना, तरी आता मी याच्यामध्ये 1 लिटर दूध टाकते. कारण की ज्यावेळेस मला 1 किलो गाजर लागतात ना, म्हणजे 1 किलोच्या प्रमाणात ज्यावेळेस मी करते, त्यावेळेस मी खवा, म्हणजे मावा वगैरे काहीच वापरत नाही. म्हणजे खवा तुम्ही आपण जे म्हणतो ते, तर पूर्णपणे मी फुल फॅटचं 1 लिटर दूध टाकते. आणि आता थोडस 1 किलो आहे, त्याच्यामुळे मी तरी सुद्धा 1 लिटर टाकणारच आहे. आणि ज्यावेळेस 1 किलो असतो ना, त्यावेळेस सुद्धा जास्त दूध टाकते, 1-1.5 लिटर टाकते. आणि स्पेशली आदल्या दिवशी बघा, हे दूध आहे आणि याच्यात जे साय आहे ना, ती सुद्धा मी तशीच ठेवते, म्हणजे काढून ठेवत नाही. का तर म्हणजे याला खाव्याचं स्वरूप भेटतं, आणि गाजराचा हलवा पूर्ण इतकं मस्त बनतो. म्हणजे मला माझी पद्धत आहे ही बनवण्याची. आणि त्याच्यानंतर आजचं दूध असतं की खावाचं कापायचं, आणि आजचं जे हे दूध असतं ना, तर त्याची सुद्धा पूर्ण साय टाकायची आणि दूध पण टाकायचं. तर इक्वली 2 दिवसाची साय असते आणि 1 लिटर दूध, म्हणजे एवढ्या ह्याला. आणि थांब मी बोलते ना, थांब जरा. आणि त्याच्यानंतर 1 किलोपेक्षा जास्त गाजर असतील ना, कधी कधी होतं इकडे तिकडे होतं, 1 किलो किंवा थोडे 1-2 गाजर एक्स्ट्रा असतात, म्हणजे जास्त याच्यापेक्षा किस असतं त्यावेळेस. तर त्यावेळेस मी म्हणजे पूर्ण 1-1.5 लिटर दूध तर टाकते, आणि प्लस मग 2 दिवसाची साठवून ठेवते वाटीमध्ये, आणि ती टाकते. म्हणजे काय होतं, बाहेरचं खावा आणावं लागत नाही, प्लस मग दूध जास्त जातं. आणि असं हलवा पूर्ण त्याच्यामध्ये दूध ज्यावेळेस ऍब्झॉर्ब होतं ना, त्यावेळेस खावा खायला खूप टेस्टी लागतो. म्हणजे खव्याचं टेक्स्चर येतं, आणि स्पेशली एवढा मस्त बनलेलं असतो ना, तर मला तसं आवडतं जास्त. तर त्यासाठी बघा, आता आज मी हे रात्रीचं, म्हणजे कालचं जे दूध आहे ना, ते पण टाकणार आहे. फुल फॅट आहे, खूप बघा साई दिसते तुम्हाला पूर्णपणे.
तर हे दूध पण आहे थोडंस आणि साई पण आहे याची आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग हे दूध टाकायचं आहे आपल्याला. तर बघा याचं सुद्धा मी हे 1.5 लिटर दूध असतं आणि थोडंसं फक्त चहाला वगैरे वापरले. आणि 1 लिटर दूध मी टाकते कारण याच्यात पण दूध होतं आणि याच्यात मग थोडस चहाला ठेवते कारण की आज असंही थोडस राहणार आहे. आणि बघा एवढं पूर्ण एवढं दूध टाकलेलं आहे आणि 2 दिवसाची साई याच्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि आता हे पूर्णपणे लगेच साखर किंवा तूप नाही टाकत मी, उशिरा टाकायचं ते. आता मी हे पूर्ण आटवून घ्यायचं म्हणजे खाली वगैरे लावून लागेल म्हणून चिटकवू नये यासाठी पूर्ण हलवून घ्यायचं छान असं. आणि शेवटी मी दाखवेलच तुम्हाला ज्यावेळेस साखर टाकेल त्यावेळेस, तोपर्यंत आता हे असं फक्त हलवून घ्यायचं आहे. आणि आता हे करत मी काय करते अगोदर पूर्ण मशरूमची पण तयारी करून घेते म्हणजे ज्या गोष्टी मला त्याच्या टाकायच्या आहेत ना ती पूर्ण प्रोसेस करून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर तुम्हाला साहित्य पण सांगते आणि मी कसं करते ते सुद्धा दाखवते. मी पण पहिल्यांदाच करते असे कट करायचे पण बघूयात 1-2 दिवसामध्ये. म्हटलं थोडा हेअर कट करायचंय तर थोडस डोळ्यावरती यायला लागत आहे की नाही. हे करत करतच भाजी करायची. आणि आज सकाळी आरम मला म्हटलेला की नाही का म्हणजे कालच तुम्हाला म्हणत होता की मशरूम कर आणि मला बघायचं म्हणलं म्हणजे त्याच्यासाठी थोडं नवीन आहे ना की मशरूम पहिल्यांदाच मी पण घरात करते. अजून खरोखर मी कधीच केलेलं नाही, खाल्लंय बाहेर फक्त खूप वेळा. तर तो म्हणत होता की तू कर ना कसं करते मला बघायचंय. तर मी म्हटलं नाही अरे मग सध्या काही केलं की संपत नाही आणि मग जास्त करून माझा दुपारचा स्वयंपाक म्हणजे जो चांगला असेल किंवा मेन स्वरूपात जो असतं की नाही मेन जेवण तर ते माझं दुपारी असतं. तर तो म्हणलेलं संध्याकाळी करा तर त्याला म्हणेल की तू व्हिडिओ बघ. आणि मशरूमच्या संबंधात ना म्हणजे मशरूम विषयी एक आपली पण लहानपणीची आठवण असते ना ती पण मी शेवटी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला अरुणने पण सांगितलेली ते पण सांगणार आहे. चला खूप वेळ होते अगोदर करायचं आहे तर हे धुवून घ्यायचं आहे छान कारण की याच्यावरती जे काळे स्पॉट असतात ना म्हणजे जे पण काळं लागलेलं आहे तर ते मी पण एका व्हिडिओमध्ये बघितलं का सेफच्या. तर जे जसं प्रोसेस मी सांगितलं की गव्हाच्या पिठाने हे ज्यावेळेस थोडस चोळलं ना तर ह्याचं ज्याच्यावरचे जो काळा भाग आहे ना किंवा जे लागलेलं आहे ते बघा असे छोटे छोटे कण असतात ना ते निघून जातात चांगलं. आणि त्याच्यानंतर मग फक्त हा शेवटचा जो त्याचा थोडासा तुकडा कट करायचा म्हणजे तो थोडासा असं उडं म्हणजे लाकडासारखा लागू शकतो तर ते थोडंसं कट करायचंय आणि धुवून घ्यायचंय म्हणजे पिठाने आधी करायचं ना त्यानंतर धुवून घ्यायचंय आणि कट करायचं. तर त्यासाठी बघा आता मी कांदा कट केलेला आहे आणि अद्रक लसूण सुद्धा मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले. आणि हे मेलन सीड्स जे आहेत बघा म्हणजे टरबूजाचे जे बिया असतात ना त्या ग्रेव्हीसाठी स्पेशली वापरतात ते भिजाय घातलेले आहेत. टोमॅटो सोबत त्या मी वाटणार आहे त्याच्यानंतर. तर अशी ही माझी जेमतेम तयारी आहे. आणि निघतोय थोडस जे स्पॉट आहेत ना काळे ते पूर्णपणे निघतायत म्हणजे एक छोटस लेअर असू शकतो आणि स्वच्छ होते मग असं मशरूम पूर्ण. आणि हे दुसरं बघायच्या वरती असं हे जे दिसतंय की नाही तर असं हे पूर्ण चोळून घेतले मी. तर साईडला गाजराचा हलवा तर चालू आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मग आपण मशरूम मसाला करतोय. तर बघा तेल अगोदर टाकून घेतलेलं आहे मी कढईत, बाटलीतलं तेल संपलेलं होतं सो मला ड्रममधलं टाकावं लागलं. तर त्याच्यानंतर बघा तेल तापेपर्यंत मी बघते काय काय लागणार आहे मला कारण की याच्यामध्ये स्पेशली गरम मसाल्यामध्ये मी थोडीशी दालचिनी त्याच्यानंतर एक आपल्याला विलायची टाकायची आहे आणि थोडंसं जिरा लागणार आहे. तर या 2-3 गोष्टीच टाकणार आहे तोपर्यंत मग मी गरम मसाला वगैरे सगळ्या गोष्टी काढत होती. तेलही तापत होतं आपलं आणि इकडच्या साईडला तर सगळं ही प्रोसेस चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये मी दाखवते कारण की सगळ्याच गोष्टी कवर होणार नाहीत. 2 रेसिपी आपण ॲट अ टाईम करत आहोत. आणि कसुरी मेथीसुद्धा मग मी एका वाटीमध्ये थोडीशी काढून घेत आहे कारण की नाही का व्हिडिओ पण आहे आणि प्लस सगळ्या गोष्टी मग हे राहिलं ते राहिलं व्हायला नको सो मी सगळं काढून घेते अगोदर. आणि मशरूमसुद्धा मग मी धुतलेलं आहे कट केलं आणि त्याला जो आपला मटर मसाला किंवा जो आपला किचनचा कुठलाही मसाला जो असेल की नाही त्याच्यामध्ये मी त्याला लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवेल. आता 2-3 मी गरम मसाले जे तुम्हाला म्हटलं ते मी अगोदर तेलात टाकलं आणि त्याच्यानंतर जो मी कांदा कट केलेला होता तोसुद्धा टाकलेला आहे फ्राय करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अदरक आणि लसूणची पेस्ट जी मी खलबत्त्यातच कुटून घेतलेली आहे ती टाकायची आहे. पण अगोदर आपण ओबडधोबड कांदा भाजून घेऊयात. खूप जास्त लगेच नाही भाजायचा थोडंसं. आणि ह्या दोन्ही गोष्टी चालू असतानाच मग मी टोमॅटो कट केला. टोमॅटो आणि जे मी मेलन सीड्स भिजायला टाकलेले होते ना
त्याची प्युरी करून घेतली, कारण की जी आपली ग्रेव्ही आहे ना ती अशी दाटसर होते, मिळून येतो छान असा रस्सा. आणि थोडंसं फ्राय झाल्यानंतर बघा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला प्रोसेस, तर पूर्णपणे अशा प्रकारे थोडासा मसाला मॅरिनेट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी दह्याचा वापरसुद्धा करू शकता. याच्यानंतर बघा, दूध पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. ग्रेव्ही अशी मस्त तयार झालेली आहे आणि कांदासुद्धा मस्त फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी आपला जो काळं तिखट असतं लाल घरचा मसाला टाकलेला आहे. तर मसाल्यामध्येच बेडगी मिरची यूज करतात घरी, त्याच्यामुळे खूप सुंदर कलर येतो. आणि बघा, गाजराचा हलवासुद्धा मस्त होत आलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर एका साईडला मी प्युरी टाकली अगोदर, थोडंसं हलवलं, मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. पण हलव्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊयात, 1/4 किलो साखर टाकायची आहे. दोन्ही रेसिपी सोबत शूट केल्यास लक्षात घ्या त्याच्यातील वस्तू आणि प्रोसेस. आणि त्याच्यानंतर हे जे मशरूम आहे ना, जे मसाल्यामध्ये मॅरिनेट केले, तर हे तुपामध्ये म्हणजे थोडंसं रोस्ट करायचं, कारण की बटर किंवा तूप वापरू शकतो. प्रोसेस झालेली आहे आणि हलव्याचं पण बघा, तुम्ही बघितलं ना मस्त दूध आटलेलं होतं, त्याच्यानंतर मी साखर टाकली आणि आता आपल्याला तूप टाकायचंय, कारण की आता ते परत पाण्यासारखं होतं आणि आता जर तूप टाकलं की एक त्याचं जे दूध आटलंय ना त्याचं असं रवाळ टेक्स्चर होतं खव्यासारखं आणि ते खायला खूप सुंदर लागलं. ते 3 चमच्याचं तूप टाकणार आहे, कारण की असं पण मी साई भरपूर वापरली होती आणि त्याच्यामुळे काय होतं खूप तूप त्याचं सुद्धा सुटतं. तर मग आता हे 2-3 चमचे तूप भरपूर होतं ह्याला येते आणि रोस्ट करून ते पण तुपात थोडंसं ह्याला टाकायचं. ही हलवा पण होतोय आपला पूर्णपणे, म्हणजे पटपट आवरलंय, खूप वेळ नाही गेला. आता त्यानंतर बघा, मी एका दुसऱ्या पॅनमध्ये ना थोडंसं तूप टाकलेलं आहे 1 चमचा भरून, आणि जो मॅरिनेट केलेला जो मशरूम आहे ना तो त्याच्यामध्ये ओबडधोबड फ्राय करून घ्यायचा आहे अगदी मोठ्या गॅसवरती. 2 मिनिटात पटकन होतं आणि नंतर इकडे हलवासुद्धा बघा, साखर टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि मग त्याला परत वेळ जातो. सो मध्यंतरी जी प्रोसेस आहे ना, हे हलवत राहायचं आहे आपल्याला. तर छान रोस्ट झालेला आहे, तोपर्यंत मी कढई थोडंसं खाली उतरून ठेवलेली आहे आणि याच्यानंतर आता हे बघा मस्त झालेलं आहे. हे तुम्ही डायरेक्टसुद्धा टाकू शकता, पण एक अजून छान एक हॉटेल स्टाईल, त्याला ढाबा स्टाईल टेक्स्चर यावं, चव यावी आणि ते दिसायलाही तसं व्हावं, त्यासाठी मी असं केलेलं आहे. तर तुपाऐवजी तुम्ही बटरचं सुद्धा या ठिकाणी यूज करू शकता आणि ते टाकल्यानंतर परत ग्रेव्हीमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी कसुरी मेथी जी आहे ना ती मी हातावरती चोळून त्याच्यामध्ये टाकलेली आहे, मस्त स्मेल येतो आणि मस्त टेक्स्चर. त्यानंतर बघा, जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. ग्रेव्ही खूप पातळ नाही करायची, त्यामुळे पाणी प्रमाणात टाकायचं. म्हणजे खूप सुंदर तरी तर आलेलं आहे आणि बघूयात आता टेस्टला पण कसं झालेलं असेल ज्यावेळेस खाईल त्यावेळेस. आणि हलवा सुद्धा बघा पूर्ण हे झालेलं आहे, टेक्स्चर छान झालेलं आहे, मस्त आटत पण आलेलं आहे. फक्त हे तुपात थोडंसं फ्राय करायचे, त्याच्यानंतरच हलवे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यात मी तांदूळ भिजायला टाकलेत, कारण की मला आता जिरा राईस लावायचा आहे. चपात्या मी अगोदरच केले होते, जवळजवळ झालीच आहे भाजी. याची ग्रेव्ही बघू शकता तुम्ही कसली सुंदर झाली ती. पण याच्यात दाणेदार टेक्स्चर पण आलेला आहे. आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर भातासाठी पण ठेवते. जिला एवढी छान तरी आलेली आहे, कूल नाही याचा किती फायदा आहे. थंडी वाजल्यामुळे पांघरून घेतलंय शर्ट काढलाय आणि हे बघा, हे घर किती जरी स्वच्छ करा तुम्ही, कितीही स्वच्छ ठेवा, हे पूर्णपणे बघा आता ही खेळ डब्बे सगळे स्टूल असे लावलेले आहेत आणि इकडे निवांत चाललंय. आणि बघा आता मी हलव्यामध्ये जे बदाम कट केलेले आहेत ना ते डायरेक्ट न टाकता तुपामध्ये थोडंसं रोस्ट करायचे, म्हणजे काय होतं तर ते खूप छान क्रिस्पी बनतात, म्हणजे नरम होत नाहीत. आणि फायनली आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मस्त झालेला आहे गाजराचा हलवा आणि खरंच खायला तर एवढा सुंदर लागत होता, कारण की मी जेवण केल्यानंतर हे आवाज देत आहे. सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि पूर्ण ताट पण दाखवते मी तुम्हाला शेवटी. आणि त्याच्यानंतर बघा आता पूर्ण 1:15 हे 12 आणि पूर्ण 2 तासाच्या मेहनतीनंतर 2 मस्त डिशेस तयार झालेल्या आहेत आपल्या. एकदम यम्मी हलवा झालेला आहे, मशरूम तर खूपच सुंदर आणि खायला तेवढा टेस्टी झालेला आहे. तर असं हे ताट आहे, तुम्हाला कसं वाटले मला सांगा. चला या जेवायला सगळ्यांनी, आता थोड्या वेळाने जेवणार आहे कारण त्याला स्कूलमध्ये थोडं
आणि बघा आता जेवण वगैरे कट झाले मस्त छान आणि थोडासा आराम पण करायचा आहे कारण की खूप वेळ झालं काम चालू आहे आणि शिअर आपण थोडस झोपते की नाही. केस बांधू का तुझे? केस बांधू वरती कट करलंय. हा केस कट करायचे आहे की नाही? बर तसं राहते का. तर गावाकडे बघा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ना घराच्या साईडला लाकड वगैरे पडलेले असतात, थोडस भंगार वगैरे असतं, म्हणजे लाकडाचा भाग जो असतो आणि ती माती वगैरे ज्यावेळेस फुगलेली असते ना त्यावेळेस लाकडाच्या साईडला थोडस असं ते पावसाळ्यामध्ये स्पेशली असं छत्री येते आणि ती मशरूम सारखीच दिसते. तर नाही का म्हणजे आता हे मशरूम बघितल्यानंतर वाटते यार ते बी मशरूम सारखं दिसते, पण ते दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. आणि आरूला सुद्धा ते सेम ते जाणवलेलं की ज्यावेळेस ह्यांनी मशरूम आणलं ना तर तो म्हणला की मला बाबू मामाने दाखवलं होतं गावाकडे आपल्या रानात पण मशरूम आहे म्हणून. तर असं हे नाही का म्हणजे मला आठवला एक किस्सा म्हणून तुम्हाला सांगितलं, कारण की खरं लहानपणी आपल्याला मशरूम काय हे माहितच नसतं आणि खेड्यामध्ये तर स्पेशली नसतंच आणि कधी खाल्लेलंही नसतं. तर चला ही गोष्ट सांगायची होती तुम्हाला. आणि बघा जे खेड्यात म्हणजे ज्यांचं म्हणजे माझ्यासारखे जे असतील ना की ज्यांनी खेड्यात लहानपण घालवलेलं आहे या गोष्टी बघितलेल्या आहेत तर त्यांना नक्की जाणेल की नाही का म्हणजे त्याला आपण खरोखर ते वेगळं दिसतं म्हणजे तसंच असतं ते छत्रीसारखं बघा उगवलेलं असतं आणि मशरूम सारखं दिसतं. तर त्यांना नक्की म्हणजे असं कनेक्ट होईल माझं हे जे मी सांगितलेलं आहे ते. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.